अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। अबुया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या 6 एप्रिल रोजी होत असलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे। जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन हे स्वतः प्रचार कार्यात उतरल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। जामनेरपुरा भागातील प्रभागांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार गिरीश महाजन यांनी कॉर्नर मीटिंगा घेत भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांशी आज संवाद साधला आहे। आपल्या कल्पना की 6 तारखेला नगरपालिकेची निवडणूक पूर्ण होऊ घातलेली आहे। त्यानिमित्ताने छोटीशी मीटिंग या भागातली विवेकानंद नगरची त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे। तर म्हणजे मला असं वाटलं की एका घरामध्ये मीटिंग घेतलेली काय काय तुम्ही लढ्यालाच करून टाकल्या डोमचं सगळ्या ठिकाणी। एक अतिशय सुंदर तर मंगलकार्याला आपण या ठिकाणी तयार झालेलं आहे। मला असं वाटतं मंदिर आहे, मंदिराच्या समोर बाजूला डोम आहे, मग लग्न असेल, कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल, भजन कीर्तन अजून काम अपूर्ण आहे, सगळी रंगकोटी अपूर्ण आहे, खाली टाईल बसायच्या आहेत, पाण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल, सगळ्यात व्यवस्था पण या ठिकाणी। परंतु आपल्या या विवेकानंद नगरमध्ये कायमस्वरूपी आपलं एक चांगलं मंगल कार्यालय आणि सामाजिक कार्यासाठी धार्मिक कार्यासाठी चांगलं असं सभागृह या ठिकाणी आपण तयार करून दिलेलं आहे। जास्त वेळ मी घेणार नाही, खूप ठिकाणी जायचं आहे। चंदू भास्कर यांनी सांगितलं की आपण नगरपालिका अडीच वर्ष ताब्यात घेतल्यानंतर या गावाचा कसा चेहरा मोहरा बदलतोय, गावामध्ये कशी कामं करतो, आणि त्याचंच एक उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी की आपण एक सुंदर असं मंगल कार्यालयच या ठिकाणी उभं केलेलं आहे। अनेक कामं सांगता येतील। आपण बघला खाली उतरून मंदिराजवळ गेले तर तिथे चौपाटीला पण तयार केलेली जवळपास अतिशय रम्य असं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे। आधी नुसतं अतिशय घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणी होतं, पण तिथे पुल येत होता नगरखेड्यातून इकडे यायला, रजारी करता येत नव्हती, इकडे आल्यावर मंदिराची अवस्था कशी होती, तिथे बसायची सोय नव्हती, लाईटाची व्यवस्था नव्हती, रात्री घरी फक्त हगंडारीयुक्त काम चाललेलं होतं, लोक सगळे इकडे तिकडे बसले दिसायचे। परंतु आता या ठिकाणी ते सगळं स्वरूप आपण बदललेलं आहे। आता गावातले लोक फिरायला कुठे जायचं म्हटलं तर ते आपल्या पुरवठ्या मंदिरावर या ठिकाणी फिरायला येत आहेत, त्या पुलावरून इकडे येत आहेत, लाईटाची व्यवस्था केली, अगदी शुभ्र दिवसासारखं चित्र त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। बसायला तर आपण पाकळी ठेवले का नाही, अजून नाही ठेवले, बसायला पण बेंचेसची व्यवस्था करतोय, त्याच बाजूला व्यायामशाळेची जागा आहे, तरी व्यायामशाळा सुरुवात करतोय, त्याचे पैसे मंजूर केलेले आहेत, ते आपण त्या ठिकाणी करतोय, त्याची सुरुवात झाली का व्यायामशाळेची, व्यायामशाळेची एकदम मोठी अशी व्यायामशाळा आपण जामनेर पुरा भागाच्या ठिकाणी करतोय। आणि त्याचबरोबर आता पुढे आपण चौपाटीला सगळं नदीला लागून त्या ठिकाणी जसं आपण नाशिकचा घाट आहे, मी कुंभमेळा मंत्री होतो त्यावेळेला मी 100 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी घाट बांधलेला होता, 165 कोटी रुपये खर्च करून घाट बांधलेला होता। मला वाटतं आपण छोटासा असेल, एवढा मोठा नसेल, त्याची गरजही नाही, परंतु तसाच घाट आपण पुढे या पुलापर्यंत बोलवड पुलापर्यंत आपण त्या ठिकाणी नदीच्या बाजूला बांधतो, नदीच्या बाजूला बांधतो, नदीमध्ये काय स्वरूपी पाणी राहावं म्हणून आपण त्या ठिकाणी बंधारा बांधतोय। आणि त्या ठिकाणी ते गोदीच्या धडातून पाणी सुटलं की 35 किलोमीटर चालत चालत ते पाणी आपल्या त्या ठिकाणी येईल। वर्षातून ज्या वेळेला 4 महिने 6 महिने दुष्काळ राहील, त्यामध्ये उन्हाळा राहील, त्यावेळेला आपण ते पाणी सोडतो आणि त्या पाण्यामध्ये मग काहीतरी उन्हाचा क्रीडा करता येतात का, नौकादायक करता येतं का, काहीतरी त्या ठिकाणी टुरिझम सारखं एक पर्यावरणासारखं एक स्वरूप देता येईल का, त्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। मोठे प्रयत्न आपल्या त्या ठिकाणी चाललेले आहेत, कोट्यवधी रुपये या ठिकाणी लागणार आहे, परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की सरकार आपलं आहे, मी मंत्री आहे आणि म्हणून पैसे किती लागले तर ते निश्चित त्या ठिकाणी कमी पडणार नाही। पुण्यावरून त्या मंदिरापासून लागून तो पुलावर जायला रस्ता तो सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय, पूर्ण त्या ठिकाणी तो पुलावर पुला रस्ता निघेल, आपल्या या भुसळ पुलाला असेल, पैशा भूमीवरच्या पुलावर सरसेल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय। सर्वात महत्त्वाची व्यवस्था आपली जी होती पाण्याची होती, समस्या जी होती ती पाण्याची होती, पिण्याच्या पाण्याच्या। आपण बघितलंय आपण 8 दिवस 10 दिवस 15 दिवस उन्हाळ्यामध्ये आपलं पाणी येतं, महिन्यातून 1 दिवस 2 दिवस पाणी यायचं। आता आपण अतिशय स्वच्छ असं पाणी प्लॅन सोडून उभा केला, आपल्याला सुंदर बिस्लरीच्यापेक्षा सुद्धा जे बाटली असते त्याच्या सुद्धा शुद्ध पाणी आम्ही तुम्हाला देतो। आधी 10 दिवस 8 दिवस पाणी येतो, 15 दिवस पाणी येतो उन्हाळ्यात,
आता मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाणी देतो घेतलं पाणी बरोबर तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी येत आहे एक महिन्यावर फक्त थांबा एक महिने लागणार नाही 20-25 दिवस लागतील तुम्हाला आम्ही दररोज पाणी देणार आहोत दररोज शुद्ध पाणी देणार आहोत आपण तसं म्हणत असतो परंतु आपण दररोज पाणी सोडता येईल पुढचे 25 वर्ष पाणी कमी पडणार नाही 30 वर्ष अशी व्यवस्था आपण वापरून धर्मनगरकडे केलेली आहे आणि आता काम शाश्वती आपण पाण्याची या तिकडे शहराला दिली आहे अन्यथा या शहराचा विकास कशामुळे कुठला होता तर प्यायलाच पाणी नव्हतं उन्हाळ्यापर्यंत महिना महिनाभर पाणी येत नव्हतं किती आठवडे पाणी येत नव्हतं लोकांची केवढी धावपळ व्हायची परंतु तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे आपण गटारी जे आहेत सगळ्यात जास्त भांगड कशाच्या होत्या तर गटारींच्या सगळे डास होत आहेत दुर्गंधी पसरते गटारचं बाथरूमचं टॉयलेटचं सगळ्याचं वगैरे गटारीत आहे त्या गटारीत उलट्या वाहताय कुठे सुलट्या वाहताय कुठे तिथे थांबून राहत होतं तिथेच मच्छर तिथेच दुर्गंधी तिथेच लोकराई तिथेच आम्ही घरापासून जेवायचो तिथेच गाणवाचं यायचा आता आपण सगळं संपवून टाकलं आपण 85 कोटी रुपये खर्च केले गावामध्ये आणि आपण आपल्या गटारीतलं पाणी आपल्या बोरीतलं पाणी डायरेक्ट तुमच्या घरासमोर खोदून झालं की सगळीकडे पाईपलाईन टाकल्या ते चेंबर केले मोठे आता डायरेक्ट तुमच्या बोरीतलं पाणी डायरेक्ट खाली जमिनीवर 5 फूट खाली जाईल तिथून त्या सगळ्या गावाचं पाणी पूर्ण जाऊन चांगली रोड असेल आपण 5 एकर जमीन घेतली आहे त्या जमिनीत जाईल ज्या पाण्यावर सगळी ट्रीटमेंट केली जाईल त्याला शुद्ध केलं जाईल आणि ते शुद्ध केलेलं पाणी मग शेतकऱ्यांना दिलं जाईल किंवा नदीत सोडलं जाईल कारण ते पाणी अतिशय शुद्ध राहणार ते सगळं घाट पाणी त्याच्यावर सगळ्या प्रोसेस होऊन त्या शुद्ध केलं जाईल आणि ते पाणी पुन्हा शेतकऱ्यांना शेतीला वापरण्यात येणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पुरता ह्याच्या गटारी आहेत याचं काम फक्त पावसाळ्यात जे पाणी पडेल ते वाहून द्यायला राहणार आहे आता तुमचं घाट पाणी गटारीचं पाणी बोरीचं पाणी संडातचं पाणी बाथरूमचं पाणी नदी केलेलं सगळं ते बंदमुत्र हे यातून वाहणार नाही त्यामुळे आता आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा फायदा असा आहे की हे सगळं घाण हे दुर्गंधी बंद झाल्यामुळे रोगराई कमी होणार आहे मच्छर कमी होणार आहे आणि त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे 84 कोटी रुपये आपण त्याच्यासाठी खर्च केले 40 कोटी रुपयाची आपण त्याच्यावर नवीन पाईपलाईन टाकली आता पाण्यासाठी नवीन पाईपलाईन आहे जुनी पाईपलाईन कशी सगळे सिमेंटचे पाईप होते सगळे संचय कुठले होते खड्डा केल्याशिवाय पाणी येत नव्हतं आता तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बिना मोटरचं सुद्धा तुमचं पाणी चढतंय असेल काही ठिकाणी अजून अजून परंतु या महिनाभरामध्ये 15 दिवसामध्ये सगळ्या अजून दूर केले जातील आणि ते पाणी तुम्ही दुसऱ्या मजल्यावर बिना मोटरने कसं चढेल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली होती अनेक गोष्टी आहेत की त्या सांगितले तरी तालमेळ पुरणार नाहीत असे त्या महत्त्वाची सगळी कामं आहेत ती गावामध्ये आपण केली आहेत आपल्या गावातला रस्ता असेल मुख्य रस्ते असतील शौचालयाची व्यवस्था आपण कशी केली तुम्ही बघताय अतिशय 5-स्टार शौचालय पण तिकडे गावामध्ये बनवलेले अतिशय चांगल्या शौचालय आणि शौचालय सुविधा जायला सुद्धा आपल्याला म्हणजे वाटतही नव्हतं इतकी दुर्गती इतकी घाण त्या ठिकाणी होती परंतु आता टाईल्स वगैरे लावून अतिशय चांगल्या शब्दात दळ ग्लास त्या ठिकाणी दोन तर डबा ठेवून सगळं सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आहे माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की ते आपल्यासाठी आहे आपल्या सोयीसाठी आहे आणि म्हणून ते चांगल्या पद्धतीने वापरा त्याचं मेंटेनन्स चांगलं ठेवा आणि त्या गलासाचं वड साखळीचं वड दळ्याचं काढून बेग दरवाजा तोडून टाक भांडं तक्रार बोलून टाक मला वाटतं हे आता प्रकार बंद झाले पाहिजे आता मोदीजींनी स्वच्छतेचा संदेश आपल्याला दिलेला आहे आपलं गाव स्वच्छ असलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि त्या पूर्ण या ठिकाणी पूर्ण सकाळपासून आपण बघतो की लाईन किराणे लागायची 2 किलोमीटरची माणसांची लागायची महिलांची लागायची सगळे शौचालयाला रस्त्यावर बसायचे आता कोणी बसताय का आता नाही बसत आपण प्रत्येकाच्या घरी शौचालय केलं त्याच्यासाठी पैसे दिले आपण सार्वजनिक शौचालय केलेलं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी जा आणि तुमचा फायदा कसा आहे की त्या ठिकाणी आपण बाहेर न बसल्यामुळे उघड्यात न बसल्यामुळे नुसतं बाहेर न पडल्यामुळे त्या ठिकाणी त्या माशा बसायच्या त्या ठिकाणी त्याच आपल्या अन्नावर यायच्या त्याच आपल्या घरात बसायच्या तेच आपण खायचो आणि त्यातून मग टायफॉइड असेल मलेरिया असेल असे अनेक प्रकारचे आजार त्या ठिकाणून त्या सगळ्यांच्या व्यक्ती होऊन त्या ठिकाणी व्हायचे आणि म्हणून आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी आपण सर्व शौचालयाची व्यवस्था केल्या आणि बाहेर बसण्याची सगळी पद्धत आता पण दिलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आता बाहेर कुणी शौचालय बसू नये कुणी संडासला बसू नये आणि म्हणून एक महत्त्वाचं काम आपण या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावामध्ये सर्वात प्रथम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि स्वच्छ शहर म्हणून आपला पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला आहे पाण्याच्या टाकी आपल्या आधी किती होत्या एक टाकी ती पाण्याची होती आता आपण किती पाणी टाक्या गेल्या आहेत 2 केल्या याच भागात जो केल्या त्याची कॅपॅसिटी पहिल्याच्या 5 पट जास्त केलेली आहे म्हणजे आधी 3 लाख लिटर टाकेने पाणी होती आता आपण पटत 20 लाख लिटर पाण्याची कॅपॅसिटी या ठिकाणी केली म्हणजे 7 पट पाणी आपण या 2 टाक्यामध्ये या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि म्हणून आता मला वाटतं की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला कुठे तर पाण्यासाठी भटकंती करायची गरज नाही या सगळ्या ज्या प्राथमिक सोयी आहेत ज्या आवश्यक गरजा आहेत त्या सगळ्या आपण या ठिकाणी करतोय आता उसावर 4 पत्रिका सुरू झालेला आहे
तुम्ही बघताय चार पत्रिका सुरू झालेल्या आहेत, टाकलेले आहेत. आता या गावची ट्राफिक उतरली की आपण गावाच्या बॅगवर डायरेक्ट मोटर पुलावर देतोय. या वर्षभरामध्ये तो हायवे तयार होऊन जाईल. आता गावातून मोठमोठे ट्रक आहेत, त्या गाड्या आहेत, त्या पोहला जाता तिकडून तयार करून जाणार नाही. तिकडून येणाऱ्या गाड्या सुद्धा बोलवडवटी जाऊन त्या बाहेरून बायपास तिकडे कुठे तिकडे जाते, भुसावळकडे जाते, बाहेर या तिकडे थोडं पुढे जाऊन अर्धा किलोमीटरवर रस्त्याला निघणार आहे, तिथून आपण काढणार आहोत. आणि म्हणून अनेक प्रश्न गावातले जे आहेत ते आपण आता मार्गी लावतोय. सर्वात महत्त्वाचं आपण गावापर्यंत गेलं तर गावाचं स्वरूपच बदललेलं आहे. केवढे मार्केट झाले, केवढे दुकानं झाले. आता नगरपालिकेची इमारत 350 रुपयाला आपण त्या ठिकाणी काढतोय, मोठी इमारत त्या ठिकाणी बांधतोय, कार्यालय आपण नगरपालिकेचं बांधतोय, रस्ते चारपाटी झालेले, रस्त्याच्या बरोबर लाईट लावले जात आहे, अतिशय सुंदर असं शहर. माझी कल्पना अशी आहे, माझं मत असं की या ठिकाणी जामनेर शहर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर झालं पाहिजे, एक नंबरचं शहर झालं. कोणालाही वाटलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं शहर कोणतं आहे, सगळ्या सोयी सुविधा कुठे आहे, तर त्या जामनेरमध्ये असं प्रत्येक माणसाने राज्यातल्या म्हटलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत, कामं आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. आणि त्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, सर्वांनी मदत करावी. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करायला लागलो आहोत. आणि म्हणून येणाऱ्या 6 तारखेला मतदान होणार आहे, त्या दिवशी सर्वांनी कमळाच्या फुला फुला शिक्का मारायचं आहे. कमळाच्या फुलाला आपण त्या ठिकाणी मतदान करायचं आहे, ही विनंती करायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बसलेले कार्यकर्ते सगळे आपले कार्यकर्ते, जीवा भावाचे कार्यकर्ते, आपल्या संकट काळामध्ये चांगले वेळेत येतील, परंतु संकट काळामध्ये धावलेणारे कार्यकर्ते. आपलं सुख असेल, दुःख असेल, कुठे अपघात झाला, आपलं दवाखान्याचं काम तुम्हाला पडलं, तर अर्ध्या रात्री आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. सातत्याने संपर्क असलेले उमेदवार आपल्या सुखदुःखात सहभागी होणार असे उमेदवार खऱ्या अर्थाने आपल्याला निवडून द्यायचं असेल तर भाऊंच्या नेतृत्वावर कमळाच्या समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आपण निवडून द्यावे. निवडीच्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. भाऊंना पुढील कार्यक्रम भरपूर आहेत, त्यामुळे अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की भाऊंनी आपल्याशी मतभेद करावे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सर्व उमेदवार, उपस्थित सर्व कार्यकर्ते, मतदार बंधवणी बघलेलो, त्या 6 तारखेला आपल्या निवडणूक होऊन बसलेल्या आहेत. 31 तारीख आहे, म्हणजे 1 तारीख 4-5 दिवसावर निवडणुकांसाठी वाढले. मी सुद्धा कालच दिल्लीहून जामनेरला आलो, म्हणजे 7 दिवस 18,000 मंडळी करत होतो, त्यामुळे तिथे मला खूप जास्त वेळ लागला. 15 दिवस गावातही नव्हतं, त्यामुळे आपल्यापर्यंत याने पण उशीर झालेला आहे. चंदुजी गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सांगितलं, गेल्या 2.5 वर्षापासून आपल्याकडे नगरपालिकेचा चार्ज होता. माझी पत्नी साधना महाजन नगरविक्ष होती आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपण किती कामं केले ते सगळे आपण बघतात. आम्ही सांगतो म्हणून नाही तर आपण अनुभवतात, आपण बघतात या जामनेर शहराचा कसा काय करत होतो. रोजगार नाही, आयटीआय झाला कुठे कामाला लावते, इंजिनिअर झाला कुठे कामाला लावते, ग्रॅज्युएट झाला कुठे कामाला लावते. मी तुम्हाला दावे सांगेल की याचं जेव्हा काम सुरू होईल, इथे ग्लोबल कंपनी तयार आहे, इथे रेमन कंपनी जागा मागतायत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, कापड कंपन्या, त्या रेमन जागा मागतायत. आणि या माध्यमातून आपण जवळपास 15,000 ते 20,000 लोकांना रोजगार देणार आहोत. सुप्रीम सरकार जवळ 25 कंपन्या या ठिकाणी येतील, 25 कंपन्या, आणि त्या कंपनीच्या येतील त्यावेळेला सगळ्यांचे तरुण कार्यकर्ते आहेत, त्याच्या हाताला काम मिळणार आहे, आपल्या भगिनींना महिलांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे. आणि मग आम्हाला रोजगार नाही, आम्हाला पगार मिळत नाही, आम्हाला नोकरी मिळत नाही असं कोणी म्हणणार नाही. एवढ्या मोठ्या सोयी सुविधा आपण या 2 महिन्यामध्ये सुरू करणार आहोत. 2 वर्ष लागतील, 1.5 वर्ष लागेल, तर काम झपाट्याने त्यांनी सुरू होणार आहे. बाजूला जो अभिवृद्ध पाणी आहे, पाणी पण देणार आहोत. रेल्वे स्टेशन जवळ आहे, रेल्वेची व्यवस्था त्या ठिकाणी आहे, विमानतळाचं झालेलं आहे, ही व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा जामनेर शहराचा आपला चेहरा मोठा बदलायचा आहे.
बाहेरच्या पुढे माणसाला विश्वास असतात की मी 5 वर्षापूर्वीच जामनेर आणि आताचा जामनेर त्या तेवढा फरक आहे. माझी कल्पना माझ्या मनामध्ये की जामनेर शहर हे महाराष्ट्रातलं एक नंबर शहर झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पुणे म्हटलं की सगळ्यात चांगलं शहर कोणतं आहे या महाराष्ट्रामध्ये, तालुका प्लेसवर छोटं गाव असेल ते आपल्या एवढ्या लोकसंख्येचं, तर पुणे म्हटलं पाहिजे की जामनेरकडे जाऊन बघा जामनेर कसे आहे. कारण म्हणजे शेतकऱ्यांचा मानाचा प्रश्न असेल, वाघूरच्या माध्यमातून असेल, आपण आता तापीचं पाणी होऊन 1.5 कोटीची योजना केली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत मुख्यमंत्री जातो त्याचं उद्घाटन आपण करतो, भूमिपूजन करतो, त्या कामाला आपण सुरुवात करतो. 2050 हजार ते पाणी देणार आहोत. वाघूरच्या माध्यमातून 40-50 शाळांना पाणी पुढच्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये या ठिकाणी मिळणार, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. 24 तास पाणी आपण देऊन घेणार आहोत. कोटी धरणाचं पाणी आपण इकडे आणलं, 35 किलोमीटर वरती सगळे गाव 24 तास पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी आणलेले आहेत. या ठिकाणी घाट बांधून आपण तेच पाणी सोडणार आहोत. आता या पुढच्या काळामध्ये तुम्हाला नदी मोकळी आहे, सुखी आहे असं कधी दिसणार नाही. पुढच्या वर्षीपासून आपण तिथे सगळे बंधारे टाकून त्या ठिकाणी पूर्ण पाणी सोडणार आहोत. मुलांना तिथे काही नौकादन करता येईल का, नाव छोटी मोठी चालवता येईल का, मुलांना मुलांना खेळण्यासाठी मुलांना किंवा गृहमुलाकडे ठिकाण होईल का, आपण ती व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून या शहरामध्ये जे जे करता येण्यासारखं आहे ते मी करणार आहे. आणि याचं कारण असं आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आता मंत्री झालेलं आहे. 25 वर्ष तुम्ही मला निवडून दिलं, 20 वर्ष एका विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी गेला तरी तुम्ही मला निवडून दिलं. आणि आता एवढी सुवर्ण संधी आपल्याकडे आलेली आहे की माझ्याकडे जलसंधारणासारखं महत्वाचं खातं आहे, मेडिकल एज्युकेशन सारखं महत्वाचं खातं आहे. आणि असं खातं असताना मुख्यमंत्री आपले, पंतप्रधान आपले, आणि अशा वेळेला जर आपण शहराचा विकास नाही केला, या तालुक्याचा विकास नाही केला की ज्या तालुक्याने मला 25-30 वर्ष मिळवून दिलेला आहे, तर मग माझ्या सरकारचा रूपात कधीच राहणार. आणि म्हणून मी ठरवलं आहे की या तालुक्याचा विकास करायचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी द्यायचं आहे 2 वर्षामध्ये, प्रत्येक शेतामध्ये पाणी देऊन पोहोचवायचं आहे. त्याची शेती बागायती करायची आहे, तुम्हाला पूर्ण वेळ वीज या ठिकाणी द्यायची आहे, प्रत्येक तरुणाच्या हाताला इथे काम द्यायचं आहे एमआयडीसीच्या माध्यमातून. आणि हे सगळे संकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्याबरोबर गावाचा शहराचा जो खूप मोठा विकास आपल्याला करायचा आहे, आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपल्याला मदत करावी. काही नातं गुंत समाज जात पात धर्म काही पाहू नका, शहराचा विकास आम्हाला काम मिळणार आहे, आम्हाला रोजगार मिळणार आहे, जामनेरचा विकास होणार आहे, तालुक्याचा झपाट्याने विकास होणार आहे. फक्त हे लक्ष डोळ्यासमोर ठेवा. मग हा माय नातेवाईक आहे, तो माय नातेवाईक आहे, हा माय दोस्त आहे, हा माय ओळखीचा आहे, काही भागीर फोडू नका. तुमच्या सुखादुःखाचे भागीदार आम्ही आहोत. रात्री अपरात्री कधी काम पडलं, कुठे काय असलं, तर आम्ही जाऊन येतो. कोणी व्यक्ती जाऊन फक्त आपण नगरसेवक आपल्याकडे होते, किती वेळ आले आपल्याकडे, कोणी जाणार नाही. ते कोणते शेट होते मागितले, इकडे आले घाबरून गेले, पैसे वाटले, मिळून गेले, तुम्ही त्यांना कधी आले, एकदा सुद्धा त्या माणसाने तोंड दाखवलं नाही. हे कामं कोणी केले, ते सगळं आपण केलं. ते नगर जण दुसरे होते, ते कधी आले का तुमच्याकडे, कधीच नाही आलं. तुमच्या दवाखान्यात नाही का, आसमध्ये नाही का, मंडळात नाही का, धरणात कोणी झाले नाही. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा काम पडलं तेव्हा ऍम्ब्युलन्स पाहिजे, गाडी पाहिजे, दवाखाना पाहिजे, जळगाव जाताय, मुंबईला जाताय, कोणी व्यवस्था करतं, ते आपणच करतो. आणि म्हणून मला वाटतं की तुमच्या सुखदुःखाची आम्ही भागीदार आहोत. बाकी आम्ही कामं तर करू, पण रात्री आपण आता जेव्हाही तुमच्या संकटाला असेल, दुःखाला असेल, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आवाजाला होकार देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला मत मागू शकतो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अजूनही सुवर्ण काळ आपल्यासाठी आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये जामनेरमध्ये अजून आपण 2-4 कोटी रुपये आणू. मी शब्द टाकल्यावर मी पत्र दिल्यावर मुख्यमंत्री कधी नाही म्हणत, ते लगेच फक्त ब्लँक सही करतात. मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, काय पाहिजे असं अंगी करून देतो, तुझं काम काय असेल असेल ते. आणि म्हणून या तालुक्याचा आपल्याला झपाट्याने विकास करायचा आहे, या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाला मतदान द्यायचं आहे. पूर्ण 80-90% मतदानाकडे आपलं झालं पाहिजे. लोकांची मानसिकता झाली रामनगर शहरामध्ये, आपल्या 2 जागा बिनविरोध झाल्या, आणि त्या मुस्लिम समाजातल्या झाल्या. 2 जागा बिनविरोध झाल्या आपल्या, त्या मुस्लिम समाजातल्या झाल्या. खरं म्हणजे अजून 10 जागा आपण बिनविरोध करू शकलो असतो. अनेक लोक म्हणत होते किंवा आम्ही माघार घेतो, आम्ही माघार घेतो, आमच्या काहीतरी करा. म्हटलं तुम्ही काहीच करत बोलत ते म्हटलं सगळे लोक बिनविरोध होऊन जातील, फक्त माझी बायको बिनविरोध म्हणजे बरेच लोक म्हणून म्हणजे खासदार पडणारच नाही. ते म्हणजे आम्हाला आता बिनविरोध देऊ, ते म्हणजे यांनाही मेहनत करू द्या. आणि म्हणून आपण कोणाचाही माघार त्या ठिकाणी घेतला नाही. परंतु मला वाटतं की यावेळेला रेकॉर्ड तोड मत आपल्याला घ्यायचे, कामगिरीला मतदान करा, जामनेर शहराच्या विकासासाठी तुम्ही मतदान करा. जामनेर कॉलेजचे या जामनेर शहरातील या तालुक्यातील तरुणांच्या बेरोजगारी प्रश्नांचा संपर्क असेल तर भाजपला मतदान या ठिकाणी करा. बाकी प्राथमिक गोष्टी पाणी गिनी काय गटारी शौचालय, शौचालय तर आपण असे मानतो की 5-star शौचालय बांधतो आपण, म्हणजे आमच्या घरदस्थी असे शौचालय आपण तुम्हाला बांधू देतो. नदीच्या इकडे असतील, नगर खरेदी तिकडे असेल, समोर असेल. एकदा मी पहिल्यांदा गेलो नगर खरेदी मंदिराचं काम चालू होतं, आपण तेही मंदिर कसं करतो तुम्हाला माहित नाही. सौंदर्याचं मंदिर तसंच मंदिर मी नगर खरेदी त्या ठिकाणी करतोय. संधी मिळाली आपल्याला एकदा काम करायची. आणि म्हणून मी गावामध्ये असं कुठलीच गोष्ट ठेवणार नाही की ती अपूर्ण राहिली असेल म्हणून.
तिथे मंदिर असेल, सामाजिक सभागृह असतील, लोकसभा असतील, काय जे काय असेल असेल ते सोमवारीचं मंदिर असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. लोकांनी 100 वर्षापर्यंत नाव घेतलं पाहिजे. बाबा असा मी मंत्री होऊन गेला, असा मी आमदार झाला की त्याने सगळ्या गावाचे सगळे मंदिर नवीन करून टाकले, सगळ्या गावाचा कायापालट करून दिला. कारण ही निरंतर चालणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या शेकडो वर्ष टिकणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आता चांगला योग आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगलं मोठं खातं माझ्याकडे आलेलं आहे, चांगली जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे, निधीची कमतरता आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून जेवढं झुकतं माप आपल्या गावाला देता येईल तेवढं घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला हवे, म्हणजे तरुण कार्यकर्ते त्यांचं सहकार्य मला हवं आहे की त्या माध्यमातून आपण या सगळ्या गावाचा चेहरा मोडा बदलून टाकू. आणि म्हणून आपण कमळाच्या फुलावर 3 उमेदवार आपल्या भागातले आहेत. कमळाचं फुल जिथे दिसेल तिथेच फक्त बटन दाबायचं आहे, तिथेच बटन दाबायचं. एक अध्यक्षासाठी, दोन नगरसेवकांसाठी, 3 फुले आपल्याला मारायचे आहेत. मारायचं मध्ये बटन दाबायचं, मशीन येत्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल, घडवळी आणून कार्यकर्ते मग दाखवतील. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मशीनवर बटन दाबून कमळाच्या फुलावर बटन दाबायचं. आणि बहुमतांनी, मोठ्या मताधिक्याने आपण आपलं निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो आणि सांगतो. पुढच्या कार्यक्रमाला निघतो. जय हिंद, जय महाराज. 6 एप्रिल 2018 रोजी आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज नामदार गिरीश महाजन स्वतः प्रचार कार्यामध्ये स्वतः उपस्थित झालेले आहे. आणि या प्रसंगी त्यांनी जामनेरपुरा या भागामध्ये कॉर्नर मीटिंग्स घेत नागरिकांशी थेट संपर्क साधलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.